मी संजय जगताप भारतीय दलित तांत्रिकचा महाराष्ट्राचा प्रेसिडेंट आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 9 तारखेपासून ज्या बातम्या प्रेसच्या माध्यमातून येत आहेत त्या माध्यमातून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि शरद पवार साहेबांच्या घरावर जो हमला झाला आहे त्या हमल्याच्या संदर्भात आमचं दलित तांत्रिकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना कळकळीची विनंती आहे की शरद पवारच्या घरी जो हमला झालाय एसटीच्या कर्मचाऱ्याने केला किंवा कोणी केलाय हे कोणाला माहीत सुद्धा नाही, परंतु जो हमला झाला त्या हमल्याचा भारतीय दलित तांत्रिकच्या वतीने आम्ही सर्वात प्रथम निषेध करतो। त्याचप्रमाणे आज जो हमला झालाय त्याच्यात जे कोणी खरे आरोपी असतील ते आरोपी गृहमंत्र्यांनी शोधले पाहिजेत आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। तसंच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आमच्या माध्यमातून ते निर्दोष आहेत आणि गुणरत्न सदावर्ते यांनी फक्त अनिल देशमुख असेल किंवा अजून कोणी चोर भांबे असतील त्यांच्या विरोधात जयश्रीताई पाटील यांनी जी याचिका दाखल करून त्यांना जेलात घातलंय त्याच्या माध्यमातून किंवा गुणरत्न सदावर्ते हे चांगला दलित समाजाचा चळवळीचा कार्यकर्ता असून त्याच्यावर जी कारवाई केलेली आहे ती कारवाई सूडबुद्धीने आहे आणि मी महाराष्ट्रातल्या दलित युवकांना कळकळीची विनंती करतो की आज गुणरत्न सदावर्ते मागासवर्गीय समाजाचा आहे त्याच्यावर जर कोणी अन्याय करत असेल तर आपण महाराष्ट्रातून बाबासाहेबांची लेकरं आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाल्यानंतर आपण पूर्ण महाराष्ट्रभरात पूरा जिल्हावाईज मीटिंगा घेऊन गुणरत्न सदावर्तेवर जो झालेले कारवाई आहे त्याचा निषेध म्हणून आपण सर्व आपल्या आपल्या विभागातील कलेक्टर किंवा विभागीय आयुक्त असतील यांना निवेदन देऊन सादर करावा आणि या घटनेचा निषेध करावा। त्याचप्रमाणे गुणरत्न सदावर्ते हे चळवळीत काम करत असताना किती मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना धमक्या दिल्यात की सुप्रीम कोर्टामध्ये जे मराठाच्या याचिका जी मराठाच्या विरोधातली जी याचिका दाखल केली होती ती याचिका मागे घ्या म्हणून त्यांना जीव मारण्याची सुद्धा धमकी दिलेली आहे। त्याचप्रमाणे गुणरत्न सदावर्तेला जेलात सुद्धा कैद्याच्या हाताने म्हणा पोलिसांच्या हाताने म्हणा त्याचा जीव घेण्याची शक्यता आहे आणि माननीय शरदचंद्र पवार साहेबांना आम्ही सांगतो की गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही दलित समाजाची छळ करशान, मागच्या गेल्या 17 वर्ष नामांतरासाठी दलित समाजाला लढावं लागलं त्यानंतर कधी तरी आपलं हे नामविस्तार त्यांनी दिलेलं आहे। मी समाजाला अशी विनंती करतो की शरदचंद्र पवार साहेब हे सूडबुद्धीनं राजकारण करत आहेत आणि दलितावर अन्याय अत्याचार महाराष्ट्रात जे महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून कित्येक उदाहरण पहा, वैजापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी एकाने जहीर खाऊन विहिरीत उडी मारली त्याने सुद्धा आत्महत्या केलेली आहे, काल परवा सुद्धा एकाने कंटाळून आत्महत्या केलेली आहे। आपण याच्यात सखोल चौकशी करून जे कोणी निर्दोष असतील त्यांच्यावर कारवाई करा आणि गुणरत्न सदावर्तेवर जी कारवाई सूडबुद्धीने जातीय भावनेतून केलेली आहे ती सुद्धा याची चौकशी करण्यात याव अशी भारतीय दलित तांत्रिकच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। भाऊ तुम्हाला काय वाटतं शरद पवार का समोर येत नाही, त्याच्यामध्ये काही राजकारण परकरण आहे का? शरद पवार साहेब हे पहिल्यापासूनच समोर येण्याचं काम त्यांचं नाही, ते जे काय करतात ते मागच्या दारानं करत असतात। तुम्हाला चांगलं माहित आहे की शरद पवारांनी गेल्या मराठवाड्याच्या नामविस्तारासाठी दलित समाजाच्या पुढाऱ्याचे दलित समाजाच्या घर घरात रांगोळी केलेली आहे आणि दलित समाज मी तर कधी विसरणार नाही। त्याच्यामुळं शरद पवार साहेब जे करतात ते बोलून दावत नाही ते करून दावतात, त्याच्यामुळं आता हे यामध्ये सुद्धा गुणरत्न सदावर्ते कोणत्याही प्रकारे कोणत्याही गोष्टीने दाबत नव्हता म्हणून त्याला यात आरोपी केले जाईल। आमची शरद पवार कोण एवढीच मागणी आहे की त्यांनी सूडबुद्धीचं राजकारण करू नये, त्याचप्रमाणे गुणरत्न सदावर्तेवर जे जातीय भावनेतून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय, आज अकोल्यामध्ये त्यांच्यावर त्यांच्या मिसेसवर जयश्री पाटीलवर बिनापुराचे आरोप लावतात गुन्हा दाखल करतात, उद्या त्याला कोणता आमदार उठतोय आणि कोणतीही धमकी देतोय याला दलित समाज कधीच बळी पडणार नाही। आम्हाला असं वाटतं की त्यांनी जे मराठाच्या विरोधात जे आरक्षण सुप्रीम कोर्टात दाखल केलंय त्याच्यामुळे त्यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर आमचा खुल्ला उद्देश आहे
की शरद पवार साहेबांनी तुम्ही याच्यात ध्यान देऊन आपण स्वतः चौकशी करा, तुमचा गृहमंत्री आहे त्याचप्रमाणे कोर्ट कचेऱ्यात सुद्धा तुमचे 4-4, 5-5 दिवस PCR कशासाठी पाहिजे ना या आरोपीची, अजून त्या बाकीचे जे लोकांनी मारहाण केली त्या लोकांना न्यायालय कोठडी मिळते आणि आज दलित समाज असल्यामुळे याला PCR काढतात, ही एक आम्हाला त्याच्यातून वाटतं की ही कारवाई सुरुवातीची आमची मागणी पुरी करी नाही तर महाविकास आघाडी याचे परिणाम येत्या निवडणुकीत भोगावे लागतील आणि लोकशाही मार्गाने शांततेपणे सगळे महाराष्ट्रामधून जे कोणी सेकंड फळीतले कार्यकर्ते असतील सगळे रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही.